वैजापूर तालुक्याच्या लाखखंडाळा या गावात प्रेम प्रकरणाच्या कारणावरून मुलीला पळवून नेणाऱ्या तरुणाच्या अल्पवयीन भावाचा मुलीच्या दोघा भावांनी निर्घृण खून केला। या जातीवादी आरोपींवर ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करून कठोर शिक्षा करावी अशी मागणी शहरातील दलित संघटनांनी केली आहे। यासाठी आज दुचाकी वाहन रॅली काढण्यात आली होती। वैजापूर येथील लाखखंडाळा या गावामध्ये भीमराज गायकवाड या अल्पवयीन तरुणाचा तलवारीने गळ्यावर वार करून खून करण्यात आला होता। या प्रकरणातील आरोपी देवीदास देवकर आणि रोहितदास देवकर यांना कठोर शिक्षा करण्यात यावी, जातीवादी गुंडांवर ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार केस करावी आणि मृताच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करावी या मागणीसाठी दलित संघटनांनी रस्त्यावर उतरून दुचाकी रॅली काढली। नंतर ही रॅली भडकल गेटवरून लाखखंडाळा या गावी रवाना झाली। या रॅलीचे नेतृत्व मिलिंद दाभाडे यांनी केले। प्रेम ही नैसर्गिक भावना आहे, पण तिला जातीवादी स्वरूपातून पाहणं हे आम्हाला अत्यंत क्लेशदायक असं वाटतं, कारण गेल्या 40 वर्षापासून आम्ही बहुजन महासंघाच्या वतीनं बहुजनांना न्याय देण्यासाठी, सर्व लोकांना एकत्रित करण्यासाठी, बाबासाहेबांच्या विचाराला प्रेरित होऊन सर्व बहुजनांच्या न्याय हक्कासाठी लढा देत असतो। असं होत असताना देखील सामाजिक परिवर्तन होत नाही याचीच मोठी खंत वाटते। आज या ठिकाणी जो काही हल्ला झालेला आहे हा जातीय मानसिकतेतून झालेला आहे। जे जातीवादी गुंड आहेत ज्यांना या राज्य सरकारचा आणि विशेषतः गृहमंत्र्याचा पाठिंबा आहे, अशा गुंडांनी एका आमच्या तरुण बांधवांची हत्या करून त्याचा संपूर्ण परिवाराला कुणाचे हात तोडण्यात आले, कुणाचे पाय तोडण्यात आले आणि मारहाण करताना महिलांनासुद्धा त्यांनी मोठ्या प्रमाणात गंभीर स्वरूपाच्या जखमा त्या ठिकाणी दिलेल्या आहेत। भीमराज गायकवाड यांची त्या गावातील जातीयवादी नराधमांनी ऑनर किलिंगमधून हत्या केलेली आहे। या हत्याच्या संदर्भात पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झालेला आहे, परंतु जी फिर्याद देण्यासाठी अलकाबाई गायकवाडाच्या असं सांगण्यात आलं, पोलिसांनी दबाव आणलेला आहे की तुम्ही दोनच आरोपीचे नावं सांगा, नसता आम्ही गुन्हा दाखल करणार नाही, अशा पद्धतीने इतर आरोपींना वाचवण्यासाठी त्या ठिकाणी पोलिसांनी दबाव आणला। एवढंच नव्हे तर त्या ठिकाणी उपस्थित असलेले पोलीस उपअधीक्षक DYSP रांजणकर यांनी त्या फिर्यादीला सांगितलं की तुमची मुलगी जर कोणी पळून नेली असती तर तुम्ही काय केलं असतं, तुम्ही लोकांची मुलगी पळून नेलेली आहे त्याच्यामुळं तुमचे मुर्दे पाडल्याशिवाय ते थांबणार नाही, अशा पद्धतीची चेतावणी दिली। आणि ही धमकी दिल्यानंतर पोलीस तक्रार केल्यानंतरही पोलिसांनी त्याच्यात त्या संबंधिताला मैताच्या नातेवाईकाला पोलीस संरक्षण द्यायला पाहिजे होतं, त्या तक्रारीनुसार 18 कायदा दाखल करायला पाहिजे होता, परंतु पोलिसांनी याच्यात कर्तव्यात जाणूनबुजून कसूर आणि निष्काळजीपणा केला आहे, त्यामुळे या घटनेला जातीयवादी नराधमाबरोबर पोलीसही तितकेच जबाबदार आहे। पोलिसांनी पोलिसाविरोधातही 18 गुन्हा दाखल करावा असं आम्ही SP कडे मागणी केलेली आहे।